सोलापूर दक्षिणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आमदार सुभाष देशमुख यांनी ग्वाही दिली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 60 वर्षांच्या तुलनेने मागील 8 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची कामे झाली आहेत आणि होत आहेत. यापुढील काळात देखील सोलापूर दक्षिणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार सुभाष बापू देशमुख यांनी दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी ते हुडगी रस्ता भूमिपूजनाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार सुभाषबापू देशमुख हे बोलत होते. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष श्री रामप्पा चिवळशेट्टी, बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महाजन, भाजपचे सरचिटणीस यतीन शहा, अप्पासाहेब मोटे, इंगळगी सोसायटीचे चेअरमन शिलसिद्ध कोटे, उद्योजक शिवानंद हत्तुरे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर घोडके, विद्याधर वसंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बसवराज गाडेकर आणि माणिकराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत राहुल वंजारे यांनी केले. आमदार देशमुख यावेळी म्हणाले की पूर्वी तालुक्यात रस्ते अतिशय खराब होते, यामुळे नागरिकांना खडतर वाटेतून प्रवास करावे लागत असे. आता मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे रस्ते अतिशय चांगले झाल्याचे आपण पाहतो आणि सर्वच गावात पाण्याची देखील चांगली सोय चालू आहे. गावाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी निधी कमी पडू देणार नाही यासाठी आपला पाठपुरावा महत्वाचा असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप बूथ प्रमुख सागर धुवे, राजशेखर बंडगर, विनोद बनसोडे, प्रधान गुरव, सचिन वसंगे, भीमाशंकर कोई, रफीक शेख, धनराज वसंगे, गोरख माळी, रेवना स्वामी, अमर माने, राम माने, भगवान राऊत, जितेंद्र गायकवाड, प्रदीप घोडके आणि गुलाब शेख आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर बंदीछोडे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नातून, सर्वांचा विश्वास संपादन करून गावाचा, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा, या राज्याचा, या देशाचा विकास करायचं स्वप्न माननीय मोदी साहेब पाहतात. आणि मागच्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं, गेल्या 10 वर्षापासून मोदी साहेब पंतप्रधान या देशाचे आहेत, 10 वर्षामध्ये ज्या योजना जर पाहिल्या, योजना काय आम्हाला कोविडच्या काळामध्ये आपल्याला आठवत असं, लस मिळत नव्हती, बाहेरून लस आणावी लागत होती, पण माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी आपल्याला लस पुरवठा करण्याचा प्रयत्न, या काळामध्ये 80 कोटी नागरिकाला धान्य देण्याचा प्रयत्न केला. आजही माझ्या माहितीनुसार धान्य चालू आहे, आजही डिसेंबर अखेरपर्यंत यावर्षी देणार आहे धान्य. आणि गरीब माणूस उपाशी मरतो का ना, गरीब माणसाला स्वतःचा हक्काचं घर पाहिजे, सर्वांना घर देण्याचा प्रयत्न केलेला. मुद्रा योजना, या मुद्रा योजनेतून करोडो रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये, केवळ आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 1650 कोटी रुपयाचा मुद्रा योजनेतून लाभ तरुण मित्राला, तरुण उद्योजकाला झालाय. त्याच्यात कोणत्याही प्रकारचं तारण नाही आणि जामीनदार नाही. या दोन गोष्टी विना या तरुण मुलाला उद्योजक होता येतं, स्वतःच्या पायावर उभा राहतो. प्रत्येक परिवारात पिण्याचं पाणी, स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळावं म्हणून 55 लिटर पाणी द्यायचं ठरवलं आणि त्याची कामं आज राज्यभरात चालू, देशभरात चालू. आज देशभरातलं रस्त्याचं जाळं आपण पाहताय, जसं देशभरात रस्त्याचं जाळं आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.